बिगिन फ्रॉम द फर्स्ट पार्ट ऑफ अ सर्कल दॅट इज सेंटर. तर पहिल्या भागापासून आपण सुरुवात करूया. ओके, द फर्स्ट पार्ट दॅट इज सेंटर. ओके, सो यू आर नाउ एबल टू सी हिअर आय हॅव ड्रॉन अ कम्प्लीट सर्कल अँड इन दॅट सर्कल देर इज द पार्ट देर इज अ पॉइंट विच इज लोकेटेड ऍट मोस्ट मिडल पोर्शन ऑफ द सर्कल. अ सर्कल मेक्स थ्री पार्ट्स ऑफ ए प्लेन. हे कायम लक्षात ठेवा. वर्तुळ हे प्रतलाचे तीन भाग करत असतं. एक भाग असतो दॅट इज इनर पार्ट, राईट, वन इज द आउटर पार्ट अँड थर्ड पार्ट इज इटसेल्फ द सर्कल ऑर इटसेल्फ द सर्कम्फरन्स. व्हॉट इज सर्कम्फरन्स? यू आर व्हेरी लिटल. मीन्स द कर्व ऑफ ए सर्कल इज द सर्कम्फरन्स. ओके, लक्षामध्ये ठेवा, वर्तुळ ना प्रतलाचे सरळ तीन भाग करतं. एक वर्तुळाबाहेरचा भाग, दोन वर्तुळाच्या आतला भाग आणि तिसरा स्वतः वर्तुळ. लक्षात, त्याला आपण परिघ असं नाव देतो. तुम्ही सध्यासाठी त्याला वक्ररेषा एवढं जरी म्हणलं तरी ठीक आहे, ते बाकी नंतर थोडंसं मोठं झाल्यानंतर आपण बघणार आहोत. एनिवे, तर आता लक्षात घ्या, तर वर्तुळाचा अगदी मध्यबिंदू तो म्हणजे केंद्रबिंदू असतो. पण त्याला असं काहीतरी म्हणणं थोडं विचित्र वाटेल. आपण त्याला चांगल्या व्याख्येमध्ये मांडू शकू का? हो, मांडू शकतो आपण. वी कॅन डिफाईन द सेंटर ऑफ अ सर्कल, द पॉइंट इन अ सर्कल. ओके, आता जसं आपण याआधी बघितलं होतं, सो पॉइंट लोकेट केलं होतं. सो दिस वॉज ए पॉइंट, दिस वॉज बी पॉइंट, दॅन इट वॉज द पॉइंट सी, इट वॉज द पॉइंट डी अँड वी हॅव मेजर्ड द डिस्टन्सेस ऑल्सो अँड वेन वी मेजर ऑल दीज डिस्टन्सेस ओ ए देन ओ बी देन ओ सी अँड फायनली ओ डी. सो व्हॉट वॉज आवर ऑब्झर्वेशन? आवर ऑब्झर्वेशन वॉज all these points on the curve are located at equal distance from the point O. Okay, so O is the center. And how to define? So see the definition. The point in a circle, the point in a circle, the point in a circle, the point in a circle from which the point in a circle from which all points on the curve of a circle all points on the curve of a circle are located at same distances. Okay, the point in a circle from which all points on the curve of a circle are located at same distances is called as center. वर्तुळ केंद्र, सेंटर. सेंटर, व्हॉट इज सेंटर ऑफ ए सर्कल? म्हणजे वर्तुळातला असा एक बिंदू की ज्याच्यापासून वर्तुळावरच्या कोणत्याही बिंदूपर्यंतचं अंतर हे नेहमी सारखंच असेल त्या बिंदूला सेंटर असे म्हणतात, वर्तुळ केंद्र असे म्हणतात. ओके, कॅन वी मेक द डेफिनेशन मोर सिम्पल? व्याख्या आपल्याला अजून सोपी करता येईल का? येस, अशी करता येईल फॉर युअर अंडरस्टँडिंग. ऑर the most middle point of a circle is called as its center. ही छोटी व्याख्या लक्षात ठेवायला सोपी आहे की नाही? मोस्ट मिडल पॉइंट ऑफ ए सर्कल दॅट इज द सेंटर ऑफ द सर्कल, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, परंतु हे दोन्ही व्याख्या तुम्ही लक्षामध्ये ठेवू शकता. ए सर्कल हॅज हाऊ मेनी सेंटर्स? ओनली वन. कॅन अ सेंटर बी हियर? एक इथं आहे तर दुसरा एक एक्स हे सेंटर तिकडे करूत का? नाही, करता येणार नाही. कॅन वी मेक द सेंटर वाय हियर? नो. इफ दिस इज अ सेंटर देन डिस्टन्सेस फ्रॉम वाय आर नॉट सेम, है ना? म्हणजे वाय हे जर केंद्रबिंदू सेंटर म्हटलं तर वाय पासून येपर्यंत अंतर जेवढं आहे तेवढंच वाय पासून बी पर्यंत पाहिजे, पण होत नाही ना. आणि म्हणूनच तर केंद्रबिंदू पासून वर्तुळावरच्या कोणत्याही बिंदूचं अंतर हे सारखं आलं पाहिजे, तरच त्याला केंद्रबिंदू म्हणता येईल किंवा वर्तुळ केंद्र म्हणता येईल. हा, म्हणून एक्स आणि वाय हे केंद्रबिंदू होऊ शकत नाहीत. ओके, आणि मग म्हणून हाऊ मेनी सेंटर्स अ सर्कल हॅज? सो
नोट द पॉइंट, चलो लिख लेते हैं. अ सर्कल हैज, अ सर्कल हैज ओनली वन सेंटर. अ सर्कल हैज ओनली वन सेंटर. मग या फिगर मध्ये कुठे आहे ते? इन धीस फिगर, इन धीस फिगर, या आकृतीमध्ये, मीन्स या आकृतीमध्ये, इन धीस फिगर ओ इज द, ओ इज द सेंटर. इन धीस फिगर ओ इज द सेंटर ऑफ सर्कल. या आकृतीमध्ये केंद्रबिंदू कोणता आहे? ओ आहे. ठीक आहे, ओके. तर अशा पद्धतीनं वर्तुळाचा केंद्रबिंदू आपल्याला सांगता येऊ शकतो.